नमस्कार, आज आपण माघ महिन्यातील अध्याय दुसरा बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की ह्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल. तर मग चला आता आपण बघूया माघ महात्म्य दुसरा अध्याय. राजाचे असे शब्द ऐकून तपस्वी म्हणू लागला की हे राजन, भगवान सूर्य लवकरच उदयास येणार आहे, म्हणून आंघोळ करण्याची वेळ आली आहे. कथा नव्हे तर आंघोळ करून आपल्या घरी जा आणि आपल्या गुरु श्री वशिष्ठांकडून हे मोठेपण ऐका. असे बोलून तपस्वी तलावामध्ये आंघोळीसाठी गेला आणि तलावामध्ये आंघोळ करून राजासुद्धा आपल्या पद्धतीने परत आला आणि राणीला तपस्वीची कहाणी सांगितली. मग राजाने आपल्या गुरु वशिष्ठाला काय विचारले आणि त्यांनी काय उत्तर दिले ते सांगायला सुतजींनी सुरुवात केली. व्यासजी म्हणाले, हे सुतजी, राजा दिलीप रात्री निवांतपणे झोपी गेला आणि सकाळी त्यांच्या गुरु वशिष्ठींजीकडे गेला आणि त्याच्या पायाला स्पर्श केला. त्याने मला नम्रपणे विचारले, गुरुजी, तुम्ही नीतीशास्त्र, शिक्षा, धोरण, राज्यधर्म आणि त्याबद्दल जाणून घेतलेल्या तपस्वींनी नम्रपणे प्रश्न विचारले. चार वर्ण, चार आश्रमांचे उपक्रम, देणगी व त्यांचे नियम, यज्ञ आणि त्यांची विधी, व्रत, त्यांची प्रतिष्ठा आणि भगवान विष्णूची उपासना मला अनेक मार्गांनी आणि तपशीलवार सांगितले गेले. माघ महिन्यात आंघोळीचे महत्त्व मला आता तुमच्याकडून ऐकायचे आहे. अरे माझ्या हृदया, हे पद्धतशीरपणे समजावून सांगा. गुरु वशिष्ठ म्हणायला लागले की हे राजन, आपण माघ महिन्यात आंघोळीचा एक अतिशय सुंदर प्रश्न विचारला आहे, जो लोक रहिवासी आणि कुटुंब यांचे कल्याण करतो. माघ महिन्यात सूर्य मकर राशीवर येतो तेव्हा माघ महिन्यात स्नानाची फळे, धान्य, गाय, जमीन, तीळ, कपडे, सोने, धान्य, घोडा इत्यादींपेक्षा जास्त असतात आणि चंद्रयान आणि ब्रह्माकोच व्रत करतात. वैशाख व कार्तिकमध्ये जप, दान, तपस्या व यज्ञ जास्त फळ देणार आहेत, परंतु माघ महिन्यात त्यांचे फळ खूप जास्त आहे. माघात स्नान करणारा एक राजा आहे आणि त्याला मुक्तीचा मार्ग माहीत आहे. ईश्वरी दृष्टी असलेल्या महात्म्यांनी म्हटले आहे की जो व्यक्ती भगवंतासाठी माघ महिन्यात किंवा माघ महिन्यात स्नान करतो तो अनंत फळाचा आहे. त्याला शुद्धीकरण, प्रेम, सौंदर्य आणि चारही प्रकारचे फळे मिळतात. अदितीने 12 वर्षापासून मकर संक्रांतीत स्नान केले आणि तिनेही जगाला उज्ज्वल करणारे 12 पुत्रांना जन्म दिला. माघ, रोहिणी, सुभागामध्ये स्नान करून अरुंधती धर्मात्मा झाल्या आणि इंद्राणी म्हणून प्रसिद्ध झाल्या. जे माघ महिन्यात स्नान करतात आणि देवतांच्या पूजेसाठी तयार असतात त्यांना सुंदर ठिकाणे, हत्ती आणि घोडेस्वारी मिळतात आणि पैशाची देणगी मिळते. त्याचे घर अतिथींनी भरलेले असते आणि त्यांच्या घरात नेहमी वेदांचा आवाज येत असतो. धन्य तो माणूस जो माघ महिन्यात स्नान करतो, दान करतो आणि उपवास व नियम पाळतो आणि इतरांच्या पुण्य कमी झाल्यामुळे माणूस स्वर्गातून परत येतो. परंतु माघ महिन्यात स्नान करणारा कधीही स्वर्गात जाणार नाही, पासून परत येत नाही. यापलीकडे नियम, तप, दान पवित्र आणि पापी नाही. भृगुजींनी मनी माउंटवरील विद्यार्थ्यांना हे सांगितले होते तेव्हा राजा म्हणाला की जेव्हा ब्रह्मा भृगु ऋषींनी मनी डोंगरावर विद्यार्थ्यांना उपदेश केला तेव्हा मला सांगा. मग ऋषीजी म्हणाले की राजन, एकाच वेळी 12 वर्षे पाऊस पडत नसल्याने सर्व विषयांच्या धोक्यामुळे जगात प्रचंड खळबळ उडाली आहे. हिमालय आणि विंध्याचल पर्वताचा देश निर्जन आहे म्हणून श्रद्धा, तप आणि स्वाध्याय याने सर्व काही चुकले आहे. संपूर्ण जनता पिढ्यांनी ग्रस्त होती आणि ती सार्वजनिक झाली. जेव्हा संपूर्ण पृथ्वी फळे आणि धान्य नसलेली होती तेव्हा विंध्याचलमधून खाली वाहणाऱ्या
नदीच्या सुंदर झाडांनी व्यापलेल्या आश्रमातून बाहेर पडताना श्री भृगु ऋषींनी आपल्या शिष्यांसह हिमालय पर्वतावर गेले. या डोंगराचा माथा निळा होता आणि तळाचा भाग सुवर्ण होता. संपूर्ण पर्वत पितांबरधारी श्री भगवान सदृश होता. डोंगराच्या मध्यभागी निळे होते आणि मध्यभागी काही पांढरे स्फटिकासारखे होते. जसे सौंदर्यासारखे तारांकित आकाश होते, रात्री त्याला त्या डोंगरांच्या दिवे लागणाऱ्या दिव्य औषधांनी परिपूर्ण असलेल्या वाड्याचे सौंदर्य मिळेल. ती पर्वताच्या शिखरावर बासरी वाजवत होती आणि सुंदर गाणी म्हणत होती. ती खूप सुंदर दिसत होती. डोंगरावर नीलमणी, हिरवा रंग, पुष्कराज व शिखरातून निघालेल्या रंगीबेरंगी किरणांचा इंद्रधनुष्य दिसत होता. सोन्या, इतर सर्व धातू आणि चमकदार रत्नांप्रमाणेच सर्वत्र पसरलेल्या अग्नीच्या ज्वालेसारखे सुंदर दिसत होते. त्याच्या कंदार रसमध्ये पीडित विद्याधारी यांसमवेत रमणात आली आणि जगाच्या सर्व क्लेशांवर विजय मिळवणाऱ्या अशा या ऋषीमुनींनी दिवस रात्र ब्रह्माचे ध्यान केले आणि पुष्कळ जण शिवच्या एका हातात रुद्राक्ष माला धारण केले. उपासनामध्ये डोंगराच्या खालच्या भागात वन्य हत्ती आपल्या मुलांबरोबर खेळत आहेत आणि कस्तुरीसह रंगबिरंगी हरणांचे कळप इकडे तिकडे चालत होते. हा पर्वत नेहमी फ्लेमिंगो आणि मोरांनी भरलेला असतो, म्हणूनच त्याला हेमकुंड म्हणतात. देवता गुह्याक आणि अप्सरा येथे नेहमीच राहतात. येथेच आपला अध्याय दुसरा समाप्त झालेला आहे. तोपर्यंत धन्यवाद.